तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। आम्ही पोहोचलो ना त्या गावात, आम्ही कसे पोहोचलो काय पोहोच पोहोचलो का? बरं तहसीलदाराला जायला किती वेळ लागतो, तलाठ्याला किती वेळ लागतो? हॅलो, हा प्रवीण जी दरेकर, नमस्कार। हा नमस्कार, बोला। नमस्कार सर, आपण कालपासून महाड दुर्घटनेच्या उभे आहात आणि एकंदरीत आताच्या महाडचे 35-36 मृतदेह ढिगाऱ्याकडून बाहेर काढलेत, नेमकी आत्ताची परिस्थिती काय? आता त्या ठिकाणी 30-35 मृतदेह बाहेर जे ग्रामस्थांनी काढलेत तेवढे, आता CDRF आणि त्या ठिकाणचं रेस्क्यूच्या टीम आलेले आहे आणि आता त्यांचं युद्ध पातळीवर काम सुरू झालंय। दुर्दैवाची आणि शरम येणारी गोष्ट आहे की काल 4 वाजता ही घटना घडली आणि त्यानंतर 1-2 वाजेपर्यंत म्हणजे 20-22 तास शासनाचा एकही प्रतिनिधी त्या ठिकाणी आला नव्हता। म्हणजे अगदी जिल्हाधिकाऱ्यांपासून साधा तलाठी पण त्या ठिकाणी पोहोचला नाही, एक शोकांतिक आहे। त्याच्यामुळे शासनाची बेपरवाई लापरवाही या ठिकाणी बोलले तो नव्हता, विरोधी पक्षाचा आणि आमदार त्या ठिकाणी पोहोचलो आणि सरकारचं कोणीच नव्हतं। बरं, पण सर असं बोललं जातं एकंदरीत की चारही रस्ते बंद असल्यामुळे तिथे कुठली शासकीय यंत्रणा वगैरे पोहोचू शकली नाही, त्याच्यावर नेमकं काय म्हणणं? हे जे असं बोललं जातं ते चुकीचं एवढ्यासाठी आहे की ठाण्यातनं आणि मुंबईतनं त्या ठिकाणी तरुण मंडळी त्याच तळीय गावात आली, त्यांनी मदत कार्य सुरू केलेलं आहे। इफ देर इज द विल देर इज द वे। आम्ही विरोधी पक्ष घेता, मी असेल, आमदार गिरीश महाजन, आमदार निरंजन डावकरे, आम्ही पोहोचलो ना त्या गावात, आम्ही कसे पोहोचलो काय पोहोच पोहोचलो का? मार्ग काढत काढत गेलो। आता एवढी घटना झाल्यावर त्या ठिकाणी बरं तहसीलदाराला जायला किती वेळ लागतो, तलाठ्याला किती वेळ लागतो, अलिबागवरनं जिल्हाधिकारी समजू शकतो। आणि त्याच्यामुळे मला वाटतं संवेदना हरपलेल्या दिसतात सगळ्या प्रशासनाच्या सरकारच्या। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।